नमस्कार मित्रांनो मी सुमित पोपलवार सर आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आपण मागील पोलीस भरतीतील प्रश्नपत्रिकेमध्ये आलेले प्रश्न या ठिकाणी सोडवत आहोत आज आपण पाहत आहोत बीड जिल्ह्याची दोन हजार सतरामध्ये जी पोलीस भरती झालेली होती त्या पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिकेतील काही महत्त्वपूर्ण प्रश्न तर प्रश्न असा आहे मित्रांनो प्रश्न तिसरा असा आहे साठशे चाळीस टक्के म्हणजे किती तर साठशे चाळीस टक्के आपण काढायचे आहेत पहा साठ चाळीस टक्के म्हणजे शंभरपैकी चाळीस त्याला असं लिहायचं आहे पहा कोणत्याही संख्येचे तुम्हाला जेवढे टक्के काढायचे आहेत ती संख्या गुणिले छेद शंभर घ्यायचा आणि वर जेवढे टक्के सांगितले असतील तेवढे घ्यायचे आहेत आपल्याला साठचे म्हणले चे म्हणलं की गुणाकार असतो पहा साठचे म्हणले म्हणून आपण साठ गुणिले चाळीस टक्के म्हणलं की चाळीस छेद शंभर चाळीस टक्केचा अर्थ होतो शंभरपैकी तुम्हाला जर साठचे पंचवीस टक्के काढा म्हटला असतं तर साठ गुणिले पंचवीस छेद शंभर असं घ्यायचं आहे तर आता शेवटचे शून्य कट करायचे पहा चार मधला वरचा हा शून्य कट करूया आपण शून्य कट करूया या ठिकाणी सहा मधला शेवटचा शून्य कट करूया आणि हे दहा शिल्लक राहिले या दहा मधला शेवटचा शून्य कट करूया काय उरलं बरे पहा सहा गुणिले चार उरलेलं आहे साई चौक चोवीस तर साठचे चे चाळीस टक्के होतात विद्यार्थी मित्रांनो चोवीस अतिशय सोपा असते हे टक्केवारी काढणं तुमच्या लक्षात आलं असेल मित्रांनो आता आपण पाहूया दुसरा प्रश्न तर मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आणखी माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमचे सर्व प्रश्न सुटतील तर अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे आपण वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न या ठिकाणी मागील परीक्षेमध्ये आलेली आपण पाहत आहोत तर प्रश्न चौथा आहे पहा अमरचे आठ वर्षानंतरचे वय हे त्याच्या आठ वर्षापूर्वीच्या वयाच्या दुप्पट होईल तर अमरचे आजचे वय किती तर या ठिकाणी आपल्याला अमरचे आजचे वय काढायचे आहे तर काढूया आपण याला सोडवायला सुरुवात करूया मित्रांनो अमरचं आजचं वय आपल्याला विचारलेलं आहे म्हणून काय करायचं आपण या ठिकाणी समजा अमरचे आजचे वय एक वर्ष आहे तर तुम्ही ए पासून झडपर्यंत कोणतंही अक्षर धरू शकता एक्सच धरलं पाहिजे असं काही बंधन नाही समजा अमरचे आजचे वय एक वर्ष आहे अमरचे आठ वर्षानंतरचे वय त्याच्या आठ वर्षापूर्वीच्या वयाच्या दुप्पट होईल म्हणते मग आता आपण काढूया अमरचं आठ वर्षापूर्वीचं वय अमरचे आठ वर्षापूर्वीचे वय तर आज अमरचं वय एक्स वर्ष आहे म्हणजे आठ वर्षापूर्वी काय असणार आहे एक्स वजा आठ असेल कारण आजच्या वयातून आठ वर्ष कमी होई असेल त्याचं वय आठ वर्षापूर्वी त्यानंतर काढूया आपण अमरचे आठ वर्षानंतरचे वय अमरचे आठ वर्षानंतरचे वय तर आज एक्स आहे म्हणजे आठ वर्षानंतर काय होईल त्याचं वय अधिक आठ होणार आहे पुढे काय दिलेलं आहे पहा अमरच्या आठ वर्षानंतरचे वय हे त्याच्या आठ वर्षापूर्वीच्या वयाच्या दुप्पट होईल तर अमरचे आजचे वय किती तर पहा अमरचं आठ वर्षापूर्वीचं आपण वय आजचं आठ वर्षानंतरचं वय घेऊया आपण अमरचं आठ वर्षानंतरचं वय आहे एक साधिक आठ हे वय अमरच्या आठ वर्षापूर्वीच्या वयाच्या दुप्पट होईल तर आठ वर्षापूर्वीचं वय असेल अमरचं एक वजा आठ आणि हे याच्या दुप्पट असेल म्हणजे एक्धिक आठ हे एक्स वजा आठच्या दुप्पट असेल अशा प्रकारच्या विधानातील माहितीवरून गणितातील आपण समीकरण तयार केलेलं आहे आता याला आपण सोडवूया पहा एक्स अधिक आठ बरोबर या, या।, या बाहेरच्या दोन आणि कंसामध्ये काही चिन्ह नाही म्हणजे याच्यात गुणाकार असतो तर गुणिले असते हे दोननं आपण या कंसाला गुणूया म्हणजे कंसातल्या प्रत्येक संख्येला गुणूया पहिल्यांदा एक्सला गुणूया दोन गुणिले एक्स काय होईल हे दोन एक्स वजा दोननं आठला गुणूया बे अटी सोळा तर पहा आता एक्स हे सारखी पदं आपण एका बाजूला घेऊया इथलं दोन एक्स बरोबर चिन्हाच्या डावी इकडे घेऊया म्हणजे हे वजा दोन एक्स होईल बरोबर इकडं उरेल वजा सोळा तर या ठिकाणी जे आधी काट आहे इकडचं बरोबर चिन्हाच्या आपण उजवीकडे नेऊया म्हणजे हे होईल वजा पहा एक्स वजा दोन एक्स इकडचे दोन एक्स इकडे घेतले बरोबर हे वजा सोळा इकडचे अधिक आठ आपण बरोबर चिन्हाच्या उजवीकडे नेले आता याला सोडूया दोन एक्स आणि यक्स, यक्स याची आपल्याला बेरीज करायची आहे म्हणजे दोन एक्समधून हा यक्स गेला तर काय होईल या ठिकाणी वजा एक्स उरेल बरोबर या दोघाची बेरीज करूया वजा आठ आणि वजा सोळा चिन्ह सारखं राहिलं की बेरीज करायची आहे सोळा नाट होतील चोवीस आणि मोठ्या संख्येचं चिन्ह उत्तरापुढे म्हणजे वजा एक्स बरोबर वजा चाळीस दोन्हीकडचंही वजा वजा चिन्ह काय करायचं कट करून टाकायचं यक्स बरोबर येईल चोवीस तर मित्रांनो अमरचे आजचे वय येईल चोवीस वर्ष या ठिकाणी येते तर आता मित्रांनो आपण पाहूया पुढील प्रश्न मित्रांनो आता आपण पा पा हा पाचवा प्रश्न पाहूया पाचवा प्रश्न हा बुद्धिमत्तेचा आहे परंतु गणितामध्ये आलेला आहे तर याला कसं सोडवायचं ते आपण पाहूया या आकृतीत जास्तीत जास्त त्रिकोण किती तयार होतील तर हे अतिशय सोपं आहे मित्रांनो काय करायचं आहे याला याच्या त्रिकोणाला क्रमांक द्यायचा आहे ते एक पासून पहा याला मी दिला एक आ दोन आ तीन आणि चार तर क्रमांक दिलेली सर्वात मोठी आलेली जी संख्या आहे ती घ्यायची आहे प आपली या क्रमांक दिल्यापैकी सर्वात मोठी संख्या आलेली आहे चार याची करायची दुप्पट म्हणजे त्याला गुणायचं दोन चार दोन्ही आठ तर या आकृतीमध्ये मित्रांनो एकूण आठ त्रिकोण आहेत तर अतिशय सोप्या प्रकारचा हा प्रश्न आलेला होता कधी कधी मित्रांनो यामध्ये काय होते तर अशा प्रकारचे दोन एकमेकाला जोडून आकृत्या दिल्या जातात पहा अशा आणि आता विचारलं जाते मित्रांनो की या आकृतीमध्ये एकूण त्रिकोणांची संख्या किती आहे तर याच्यासारखंच आहे पहा या मूळ आकृतीमध्ये एकूण आठ आलेले आहेत म्हणजे या आकृतीमध्ये आठ येतील या आकृतीमध्ये सुद्धा आठ येतील आणि या दोघांमध्ये ही एक सामायिक रेषा आहे आणि या सामायिक रेषेमुळं काय होतात दोन नवीन त्रिकोण तयार होत असतात त्यामुळे एकूण किती झाले पहा या मूळ आकृतीतील आठ या मूळ आकृतीमधील आठ आणि या कॉमन रेषेमुळे तयार झालेले दोन असे आठ आण आठ सोळा दोन अठरा त्रिकोण तयार होतात तर विद्यार्थी मित्रांनो कधी कधी काय होते याच्यातली फक्त संख्या वाढवतात अशी हे दोन कर्ण दिले होते अगोदर याच्यामध्येही अशी एक रेषा वाढवली हो जाते आणि विचारलं जाते की या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण किती आहेत तर हे पण तसंच आहे पा याला क्रमांक द्यायचे एक दोन तीन चार पाच सहा सर्वात मोठी संख्या आलेली आहे सहा सहाची करायची दुप्पट सहा दोन्ही बारा या आकृतीमध्ये एकूण बारा त्रिकोण आहेत तर मित्रांनो कोणत्याही आकृतीतील त्रिकोण कसे मोजायचे यासाठी एक स्वतंत्र व्हिडिओ आहे त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो तुम्ही तो, तो व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला त्रिकोण मोजणे हा पाठ समजून जाईल आणि कोणत्याही आकृतीतील त्रिकोण तुम्ही अगदी सहजपणे अचूकपणे मोजू शकाल तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद